बारावी नव्हती झाली माझी, बारावी झाली असते तर मी जे जे स्कूल ऑफ आर्टला गेलो असतो. त्यामुळे दहावीच्या बेसवरती मी मॉडेल आर्टला गेलो आणि बरं झालं मी मॉडेल आर्टला गेलो, कारण की तिथेच माझा मेन जो फाउंडेशन आहे तो पक्का झाला. चित्रकलेची आवड मला पूर्वीपासूनच होती, अभ्यास सोडून मला सगळं करायला आवडायचं. करिअर म्हणजे माझं करिअर तर पूर्ण ब्लँकच झालेलं, कारण की आफ्टर 10th स्टँडर्ड घराची परिस्थिती तशी नव्हती. मी कुरिअरचा जॉब करायचो सकाळी 7 ते म्हणजे 7 वाजता मला ब्रिटिश स्टेशनला नरिन पॉइंटला पोचायला लागायचं, आणि नंतर मग संध्याकाळी 6 वाजता वगैरे यायचो मी घरी. त्यानंतर मग कॉलेजला वगैरे जायचो, आणि परिस्थिती खराब होती त्यामुळे ऑनेस्टली आम्ही चोर बाजारातले कलर वापरायचो. नंतर थोडं बाहेर काम वगैरे करून पैसे मिळून मग चांगले कलर घेतले. ही जी पेंटिंग मागे आहे ही 2 वर्षापूर्वी जिथे मला ललित कलेचा आत्ता अवॉर्ड आहे तिथे सिलेक्ट झाली होती. 2 वर्षापूर्वी 3 वर्ष आले मी जास्त कुठे पाठवलं नाही 3 वर्ष, आणि असं ठरवलं नव्हतं की नॅशनलचं अवॉर्डच मिळालं पाहिजे. आणि ही एक कॉम्पिटिशन आहे, कधी जजेसला आवडतं नाही आवडतं, फक्त एवढंच अभिमान आहे की हा नॅशनल अवॉर्ड आहे आणि हा खूप मानाचा अवॉर्ड आहे तो मिळाला आहे.